संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक. या पुस्तकातील अखेरचा दिवस, एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. गंभीरपणे सरांनी वर्गामध्ये प्रवेश केला तो सर्व मुलांनी टाळ्यांच्या ठेक्यात सुरू केले. ऑल इज वेल. सरांच्या चेहऱ्यावर गंभीरतेची जागा प्रसन्नतेने घेतली. मुलांचा उत्स्फूर्त टाळ्यांचा जोश कमी झाल्यावर सर म्हणाले, मुलांनो आज आपला शेवटचा दिवस. नाही सर, आम्ही दररोज येणार. सगळ्या मुलांनी तक्रारीच्या सुरात एकच गलका केला. सरांचे डोळे आनंदाने चमकले. प्रारंभीच्या दिवसाची मुलांची नाखुशी त्यांना आठवली. हा बदल खूपच सुखावह होता. महिनाभराचा कृती कार्यक्रम मुलांना आवडल्याचे समाधान त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होते. मग दीर्घ श्वास घेऊन सर बोलू लागले, मुलांनो तुमचा प्रतिसाद पाहून मला खूप आनंद वाटला, पण आपणास कुठतरी थांबायला हवं आणि मला वाटतं थांबण्याची ही योग्य वेळ आहे, कारण या महिनाभरामध्ये तुम्हाला जे मिळालं त्याचा उपयोग पुढील आयुष्यामध्ये करण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ हवा. जे तुम्ही ऐकलं, ज्यावर आपण चर्चा केली, त्यातून तुम्हाला जे काही समजलं ते आता कृतीत आणायचं आहे. जर तसं झालं नाही तर तुम्ही शिकलेल्याला काही अर्थ राहणार नाही. ते कृतीत आणल्यास त्याचा फायदाच होईल. तुमच्या अंगभूत गुणांचा विकास होऊन तुम्ही एक यशस्वी माणूस म्हणून ओळखले जाल. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण महिनाभर जे काही केलं त्याला अर्थ प्राप्त होईल. अगदी पहिला दिवस आठवतो का? सरांनी मुलांना भूतकाळात नेलं. हो सर, काय अवस्था होती तुमची? सर खर तर आम्ही या वर्गात यायला उत्सुक नव्हतोच, यमुना म्हणाली. म्हणजे एखादी गोष्ट अनुभवण्यापूर्वीच आपण नाराजी दाखवतो, पण मुलांनो लक्षात ठेवा की या जगातील प्रत्येक गोष्ट चांगली असते, तसेच आपल्या आयुष्यात घडणारी घटनाही चांगली असते, कारण प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवून जाते. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या प्रत्येक घटनेचं कृतीचं यश कसं मोजायचं? इंग्रज कवी T.S. Eliot यांनी सांगितलेलं एक तत्व मोजमाप करायला पुरेस असत. एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. जिचा शेवट चांगला ती प्रत्येक गोष्ट चांगली असते. खूप विचार करण्यासारखं आहे हे. अगदी आजचीच गोष्ट पाहना, आज आपला शेवटचा दिवस पण तुम्हाला इथून जावंसं वाटत नाही. बस म्हणजे आपण महिनाभर जे काही केलं आहे ते उत्तमच होतं असं समजायला काहीच हरकत नाही. सर आपला हा वर्ग चांगलाच होता म्हणून आम्ही म्हणतोय तो बंद करू नका, सुरेशने उठून सांगितले. होय होय, सर्वांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. खूप आनंद वाटला हे ऐकून, पण जरा आपण उलटा विचार करूया. अगदी आठव्या नव्या दिवशीच आपण जर कुरकुरला असता की बस झालं ही कटकट आणि मी वर्ग बंद केला असता तर याचा अर्थ काय झाला असता? पण तसं झालं नाही सर, पुन्हा रमेश म्हणाला. अरे मी तुम्हाला विचार करायला सांगतोय. मध्येच कार्यक्रम बंद पडणे किंवा शेवटपर्यंत चालूनही लोकांचे समाधान न होणे याचा अर्थ तुम्ही कसा स्पष्ट कराल? सर मग तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवला गेला नाही असा त्याचा अर्थ होईल, विनया म्हणाली. शाबास, हे तुम्ही पहिल्या दिवसावरून ठरवणार की शेवटच्या दिवसावरून? शेवटच्या दिवसावरून. आता तोच हा शेवटचा दिवस तो कशावर अवलंबून आहे? अर्थातच त्यापूर्वीच्या दिवसांवर. म्हणजे शेवटचा दिवस त्यापूर्वीच्या प्रत्येक दिवशी काय काय घडले यावर अवलंबून आहे. ज्या शाळेत तुम्ही शिकता त्या शाळेचा तुम्हाला कधीतरी निरोप घ्यावा लागतो. त्या दिवशी तुमच्या भावभावना काय असतील, तुमची मनस्थिती कशी असेल, तुम्हाला काय वाटेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे तुमचा त्या शाळेतील काळ कसा गेला आहे याचे सार असते. म्हणजे शिक्षकांनी चांगले शिकवलेले असेल, तुम्ही चांगला अभ्यास केला असेल, तुम्हाला चांगले मित्र मिळाले असतील आणि त्यामुळे तुम्हाला ही शाळा सोडून जाताना वाईट वाटत असेल, तर मग सगळेच काही चांगले झाले आणि चांगले होते असे मानायला काहीच हरकत नाही. याचाच अर्थ चांगला शेवट त्यापूर्वीच्या कामावर अवलंबून असतो. सर कधी कधी आम्हाला शाळेतच जावे वाटत नाही, सुधीरने मनातून बोलून दाखवले आणि सर्व मुलांनी टाळ्या वाजून त्याच्या बोलण्यास जणू संमतीच दिली. मग सर शांतपणे बोलू लागले, सध्या बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो. मला लहान मुलांचं गाणं आठवतं, कोणाला तुम्हालाही ते माहीत आहे? कोणतं सर? सुमित्राने विचारले. सरांनी मग ते गाऊनच दाखवले. सांग सांग बोलानात पाऊस पडेल का, आणि मुलांनी लगेच पुढची ओळ उचलून ठेका धरला.
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का, सांग सांग बोला ना। बास बास, काय आहे या गाण्याचा अर्थ? आम्हाला शाळा नको, पण एवढ्या टोकापर्यंत मुलं का गेली असतील? शाळेतील वातावरण त्यांना आवडत नसेल, रजनी म्हणाली। होय खरं आहे, सर्वत्र परिस्थिती अशीच झाली आहे। मुले शाळा कॉलेजमधून बाहेर पडताना, कामगार कारखान्यातून बाहेर पडताना, शिक्षक सेवानिवृत्त होताना समाधानी दिसत नाही। सुटलो एकदाचा हा सूर असतो। काही जण तर मुदतीपूर्वीच सेवानिवृत्ती स्वीकारतात। का असं होतं? कामाची सुरुवात चांगली, पण नंतर कुरबुरी वाढतात, भांडणे होतात, सुरुवातीला एकत्र आलेली माणसे एकमेकांपासून दुरावतात आणि शेवट वाईट होतो। अशा कार्यास आपण चांगले कसे म्हणू? आपल्या आयुष्याच्या बाबतीतही असेच आहे। आपण आयुष्यभर इतरांशी कसे वागतो, कोणते कार्य करतो, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी काय करतो, यावरच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता अवलंबून आहे। शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी सगळ्यांचा खटाटोप करायचा। पण सर, आयुष्य म्हणजे खूपच मोठा पल्ला आहे, अजून कुठे आम्ही शिकतो आहोत? माधुरीनं आपल्याला जे वाटतं ते सांगितलं। होय बरोबर आहे, पण ते तुम्हाला आत्ताच माहीत व्हावं असं मला वाटतं। आणि आयुष्य हे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी भरलेलं असतं। तुम्ही ज्या वर्गामध्ये आहात तो वर्ग हा त्यातील एक अगदी छोटासा भाग, त्याचा आपण विचार करूया। या वर्षाच्या शेवटी तुम्हाला उत्तम गुण मिळाले आणि तुम्ही पुढच्या वर्गामध्ये गेला तर वर्षभराचा कृती कार्यक्रम व्यवस्थित पार पडला असं म्हणता येईल। त्यातही पुन्हा या वर्षाचे वर्ग शिक्षक तुम्हाला पुढच्या वर्षी लाभणार नाहीत म्हणून तुम्हाला वाईट वाटले तर तेही या वर्षासाठी चांगले आहे। शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळा सोडताना वाईट वाटणं म्हणजे या शाळेत तुम्ही जी काही वर्षे शिकला तो कालावधी चांगलाच होता। शाळेत असताना विविध खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात। तालुका व जिल्हा पातळीवरील सामान्यांसाठी तुम्ही शाळेत भरपूर सराव करता आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही प्रथम क्रमांक मिळवला तर त्यासाठी तुम्ही जे जे काही केलं ते चांगलंच होतं असं समजायला काही हरकत नाही। त्याशिवाय का पहिला नंबर येतोय? अगदी छोटं सहलीचं उदाहरण घेऊया। सहलीला जाताना आपण किती आनंदात असतो, म्हणजे सुरुवात चांगली। दोन तीन दिवसाच्या सहलीला तुम्ही मनमुळात आनंद लुटला, एकमेकांना सहकार्य केले, गाणी म्हटली, निसर्गात भटकला, समुद्रात आंघोळ केली आणि ही सहल संपूच नये असे वाटले तर सहल चांगली झाली। पण हे आम्हाला कधी करणार? सहलीवरून आल्यानंतर तुमचा चेहरा सांगेल ना। पण सर, आम्ही एकदा महाबळेश्वर प्रतापगडला गेलो होतो तर सगळी भांडणच, सरांनी दोन तीन जणांना मारलं सुद्धा, घाटात पोरांनी गाडीमध्ये उलट्या केल्या, ते बघून आम्हालाही उलट्या झाल्या। आणि कधी एकदा घरी पोचतोय असं झालं, घरी आले आईनं सहज विचारलं कशी झाली सहल आणि मी पटकन म्हटलं आई इथून पुढे मी कधीही सहलीला जाणार नाही। यावर आई म्हणाली म्हणजे सहल चांगली झाली नाही वाटतं। स्वातीनं आपला अनुभव सांगितला। हा म्हणजे तुझ्या एका शेवटच्या वाक्यावरून आईनं ओळखलं की नाही तुमच्या शाळेमध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याचंही असंच असतं। कितीतरी दिवस अगोदर तुम्ही सराव करता आणि मग कार्यक्रम सादर केल्यानंतर तुम्हाला भरपूर टाळ्या मिळतात, वन्स मोर मिळाला, तुमच्या श्रोत्यांनी वाहवा केली तर तुम्हाला घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असे वाटते की नाही? हो सर, सगळेच म्हणाले। म्हणजे तुम्ही सादर केलेला कार्यक्रम, तुमची मेहनत, सगळे चांगलेच होते ही त्याची पावती असते। थोडं थांबून सरांनी सर्व वर्गावर नजर फिरवली आणि ते पुन्हा बोलू लागले। आयुष्याचंही असंच असतं मुलांनो। शेक्सपियर आपल्या एज यू लाईक इट या नाटकामध्ये म्हणतात, वर्ल्ड इज अ स्टेज, जग ही एक रंगभूमी आहे, एक्झिट बाहेर, एंट्रन्स प्रवेशद्वार आणि एक्झिट बाहेर। जन्माने आपण या रंगभूमीवर प्रवेश करतो आणि मृत्यूने आपण बाहेर पडतो। या एंट्रन्स आणि एक्झिट मधला जो कालावधी आहे तो म्हणजे आयुष्य। या रंगभूमीवर आपल्याला अनेक कृती सादर करायच्या असतात। प्रेक्षक तुमची कृती पाहत असतात आणि चांगल्या कृतीला दादही देत असतात। असा नाटकाचा पहिला अंक संपतो, दुसरा संपतो आणि तिसराही संपल्यावर भरल्या मनाने जर प्रेक्षक बाहेर पडले तर तुम्ही सादर केलेले आयुष्यरूपी नाटक चांगले आहे असे समजायचे। सर, असे आम्ही जीवनाकडे कधी पाहिलेच नव्हते, शिरीष म्हणाला, पण आता पाहायला हवे, प्रत्येक कृती करताना याचे स्मरण हवे। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात, जीवन हे अंतिम मूल्य आहे, ते जपायला हवे।
जगण्याचा नेमका अर्थ शोधायला हवा, जगण्याचा नेमका अर्थ द्यायला हवा. हा अर्थ द्यायचा म्हणजे प्रत्येक कृती समजून उमजून करायची, जीवन अधिक अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा. एक जपानी म्हण आहे, तुम्हाला दोन नाणी मिळाली तर एका नाण्याचे खाण्याचे पदार्थ घ्या आणि दुसऱ्या नाण्याची फुले घ्या. म्हणजे पोट भरणे जेवढे महत्वाचे तेवढे सौंदर्यपूर्ण जीवन जगण्याची इच्छा असणे हेही महत्वाचे. या सौंदर्याचा आनंद आपणाला तर मिळतोच, पण तो दुसऱ्याला कसा मिळेल याचाही विचार आपण केला पाहिजे. सरांच्या घशाला कुरड पडली असावी, अवंडा घेऊन ते बोलू लागले. मुलांनो, सरांचे डोळे पानवले. गेला महिनाभर तुमच्या मनाची व बुद्धीची मशागत करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही त्यात चांगली साथ दिलेली आहे. तुम्ही गुणी मुलं आहात. बोट डरून लहान मुलाला सुरुवातीला चालवतात, परंतु कधीतरी ते बोट सोडावं लागतं. आणि आज हे बोट मी सोडणार आहे. ते आयुष्यरूपी आसमंतात तुम्ही मुक्तपणे विहार करावा म्हणून अवकाशात झेप घ्या. खूप उंच वडा उंच जा, पडण्याची भीती बाळगू नका. मी खाली जाळी धरणार आहे. मुलं रडू लागली. वर्गात रडण्याचे उसासे ऐकू येऊ लागले. सरांनी स्वतःच सावरले. मुलांनो, आजवर मी तुम्हाला खूप गोष्टी सांगितल्या. तुम्हाला गोष्ट आवडते हे मला आता कळले आहे. तेव्हा तुम्ही डोळे पुसा आणि लक्ष देऊन एक गोष्ट ऐका. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली आहे ती. एक तरुण एका गावाला जाण्यासाठी चालत चालत निघाला. वाट लांब खडबडीत आणि वेळ उन्हाची. दोन तीन मैलातच थकला. पाय जोड झाले. वाट वृक्ष बनली. वाटेत एक वाडी. रस्त्यालगतच एक खोपट. एक म्हातारा चरख्यावर सूत कातत होता. तरुण त्याच्याजवळ बसला आणि विचारलो, रांजणगाव गाव किती लांब आहे? म्हाताऱ्यानं फक्त त्याच्याकडे पाहिलं. पुन्हा सूत कातणं सुरू. तरुणानं पुन्हा विचारलं तर जोरानं चरखा फिरू लागला. तरुण मनाशीच म्हणाला, म्हातारा ठार भैरा दिसतोय. म्हणून त्यानं पुन्हा मोठ्यानं ओरडून विचारलं. पुन्हा आणखी वेगाने चरखा फिरू लागला. तरुण वैतागला, उठून चालू लागला. एवढ्यात म्हातारा बोलला, रांजणगावला जायचं ना, इथून दोन मैलावर तर आहे. यावर तरुण रागानं म्हणाला, बाबा तीन वेळा ओढून विचारलं तेव्हा सांगितलं नाही ना, आता चालायला लागल्यावर सांगताय होय. म्हातारा म्हणाला, गड्या, मगाशी मला विचारलंस तेव्हा मनातून तुला वाट चालायचीच नव्हती, पण तो विचार बाजूला सारून तू जेव्हा चालायला लागलास तेव्हा तुझी वाट अजून किती लांब आहे हे सांगणं हे माझं कर्तव्य ठरतं. तरुणाला पटले, चालणाऱ्याचीच वाट असते, चालणाऱ्यालाच वाट गवसते, चालणाराच मुक्कामाला पोहोचतो. मुलांनो, तुम्ही सर्व चालणारे आहात म्हणून ही वाट सांगितली. चालत रहा, चालत रहा, शुभ असते पंथान संतू.